गेल्या काही महिन्यांमध्ये नंदुरबार जिल्हा पोलीस दलानं 71 लाखाचे अंमली पदार्थ जप्त केलेले आहेत. याच्यामध्ये विशेष करून गांजाचा समावेश आहे. जे पोलीस स्टेशन्स जे मध्य प्रदेश आणि गुजरातला लागून आहे तिथं विशेष करून लक्ष द्यावं लागत आहे. आणि या परिसरामध्ये हा संपूर्ण एरियाज दुर्गम आणि डोंगराळ असल्यामुळं इथं काही ठिकाणी गांजाची शेती करण्याचं प्रमाण होतं ते पूर्णपणे बंद करण्यात पोलीस दल यशस्वी झालेलं आहे. आणि अंमली पदार्थांची शेती म्हणजे गांजाची शेती जर कोणी करत असतील तर त्याच्यावरती बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी आम्ही त्या परिसरामध्ये ड्रोन कॅमेरेसुद्धा तैनात केलेले आहेत. काही गोपनीय बातमीदारसुद्धा त्या परिसरामध्ये नेमलेले आहेत. त्यामुळं या परिसरामध्ये यापूर्वी काही प्रमाणात गांजेची शेती होत असल्याचं लक्षात आल्यावरून तिथं रेड्स करून ती समूळ नष्ट केलेली आहे. आणि भविष्यात अशा प्रकारे गांजेची शेतीचं काही कुठेही अस्तित्व राहणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये कुठेही अंमली पदार्थाची विक्री किंवा अंमली पदार्थ बाळगणे, अंमली पदार्थाची वाहतूक किंवा अशा प्रकारची अंमली पदार्थाची शेती होणार नाही या दिशेनं काटेकोर उपाययोजना करण्यात येत आहेत. विशेष करून शाळा महाविद्यालयांच्या परिसरामध्ये आमचे बीट अंमलदार हे स्वतः गस्त करून कुठल्या प्रकारे अंमली पदार्थ विकले जात नाहीत याची खातरजमा करत आहेत. आणि लवकरच आम्ही येत्या 26 जूनला अंमली पदार्थ विरोधी दिन या अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्तानं आमचा नंदुरबार जिल्हा हा अंमली पदार्थमुक्त जिल्हा म्हणून घोषित करीत आहोत. या जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारे अंमली पदार्थाची विक्री, अंमली पदार्थाची वाहतूक, अंमली पदार्थ बाळगले जाणार नाहीत, त्याचबरोबर अशा प्रकारे कुठली त्याची शेती किंवा निर्मिती होणार नाही या दिशेने सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. आणि यासाठी आम्ही हेल्पलाईन नंबरसुद्धा एक जाहीर केलेला आहे. त्या हेल्पलाईन नंबरवरती सुद्धा ज्यांना काही माहिती द्यायची असेल तर ती देऊ शकतात, त्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येईल. तर अशा प्रकारे आम्ही जिल्ह्यामध्ये पूर्णपणे अंमली पदार्थ मुक्त जिल्हा ही मोहीम राबवण्यात सुरुवात केलेली आहे. त्याला चांगलं यश मिळालेलं आहे.